आनंद जो स्वामी प्रभावळ ऋषसवती अनासे लहान असताना महाराजांच्या भिक्षेच्या निमित्ताने गेले होते. त्यावेळी महाराज दर्शन झाले असे सांगतात. पुढे श्रीमंत सरदार दादासाहेब रायकर यांच्या मागे अण्णासाहेब महाराजांशी प्रत्यक्ष परिचय झाला. महाराज अण्णासाहेबांना फार लोभ होता व त्यांना दादा असे म्हणत असत. ही मंडळी आमची लष्कर खाते आहे, इकडले डोंगर तिकडे उतरून ठेवण्याचे काम यांच्याकडे आहे असे नेहमी अण्णासाहेबांविषयी महाराज बोलत व त्यांचे कौतुक करत. महाराज म्हणजे प्रत्यक्ष देव आणि परमादा, ही भावना परमा प्रथम दर्शनीच अण्णासाहेब ठिकाणी जागृत झाली होत नाही. महाराज म्हणे कोणी विद्वान किंवा योगी अथवा सिद्धपुर असावेत अशी त्यांची सुरुवातीच कल्पना होती. पण पुढे अनुभव येऊन अण्णासाहेब खात्री झाले की महाराज म्हणजे प्रत्यक्ष देवच. महाराजच्या ठिकाणी त्यांची भक्ती वाढत वाढत इतक्या कुठेच गेली की ते महाराज अगदी एकरूप झाले. सुरुवाती महाराजांवर त्यांचा संबंध म्हणजे केवळ लठ्ठालठ्ठी, प्रत्येक बाबतीत महाराजांचे ते वाद होत. पण असे फार कमी दिवस झाले चालले नाही. महाराजांच्या ठिकाणी असलेले पार्थिव ज्ञान सामर्थ्य त्याबद्दल अण्णासाहेबांची लवकर खात्री झाली व महाराज म्हणायचे म्हणजे गुरुजी त्या कथानक ऋषसवती प्रत्यक्ष होत हा विश्वास पडला. अण्णासाहेब त्यांच्या घराण्याच्या उपासना श्री गजाननांची त्यामुळे पुष्कळ दिवसापर्यंत महाराज वेगळे व गणपती वेगळा असं द्वैत त्यांच्या मनात होते. या दिवशी अशी शंका येऊन महाराजांची अनिल महाराज दर्शन केले असता पाहताच महाराज नाक बेंबीपर्यंत लोंबत असलेले त्यांना दिसले. या दृश्यावर महाराजच्या पूर्णत्वाबद्दल अण्णासाहेबांची खात्री होऊन त्यांच्या मनातील द्वैत नाहीसे झाले. महाराज व अण्णासाहेब निकट असा संबंध जवळजवळ एक तप होता. माझ्या सहवासामुळे अण्णासाहेबांच्या आयुष्यात फार मोठी क्रांती आली. अप्रबोध यांनी म्हटल्याप्रमाणे वैदिक संस्कृती म्हणजे काय, वैदिक आचार विचार यांच्या मुळाशी कोणते तत्व आहे इत्यादी गोष्टी हदगत अवगत होण्यास महाराजांची मदत झाली. विश्वाच्या दृश्य प्रसाराचे अदृश्य असे अनंत विश्व आहे, या दोन विश्वाचा परस्पर आश्रय आहे, त्या गोष्टीचे नुसते बौद्धिक कागल नव्हे तर सानुभव खात्री महाराजांच्यामुळेच महाराजांना झाली. अण्णासाहेबांबद्दल महाराजांबद्दल अण्णासाहेबांच्या मनात निदांत आदर बसत असे. आनंदित दर्शनात गेल्यावर श्रीमंत पोशाख टाकून साध्या कपड्याने महाराज समोर असत. त्र्यंबकाची मुंज व प्रज्ञावर स्वतःची दृष्टी यावर महाराजे ईश्वर अण्णासाहेबांच्या प्रत्यास आले. महाराज शांत झाल्यावर अण्णासाहेबांची दृष्टी ते अखंड होते. परमेश्वर जिवंत भाव कसा असावा आहे अण्णासाठी काही कृत्यावरून दिसून आले. महाराजांची पूजा त्याने नैवेद्य दाखवणे व प्रत्येक वेळी महाराजा नमस्कार करणे ह्या गोष्टी वरपागी नसून त्या जिवंत भाव दाखवणारा आहे. महाराजची तस्वीर म्हणून कोणी उल्लेख केल्यास अण्णासाहेबांची आवडत नसे कारण माझी तस्वीर म्हणजे प्रत्यक्ष महाराजच आहेत अशी त्यांची खात्री होती. अण्णासाहेबांच्या मुलीचा मुलगा बागुल म्हणून होता. त्याच्या मुखात महाराज नेहमी बोलतात अशी अण्णासाहेब श्रद्धा होती. या संबंधात त्यांचे दोन तीन अनुभव उल्लेखनीय आहेत म्हणून ते पुढे दिले. अण्णासाहेब त्यांच्या कुटुंबाच्या मृत्यू समयाचा प्रसंग पत्नीचे प्रेत घराबाहेर नेण्याची वेळ आली त्यावेळी बागुलने अण्णासाहेबांना एक बाजूला नेऊन म्हटले चार अण्याचा हार आणून आधी अण्णासाहेब महाराजांची पूजा कर मग इतर गोष्टी कर. मंगल आनंद प्रेस प्रसंगी ज्याप्रमाणे महाराजचे अस्तित्व असते त्यामुळे असल्या शोका प्रसंगी महाराज तिथे उपस्थित असले पाहिजेत याची नेहमी अर्चा पाहिजे आली पाहिजे ही कल्पना डोक्यात येण्या इतका वयाचा बागुल नव्हता. असेच एकदा अण्णासाहेब त्यांचे स्नेह राम मोडके व बागुल हे टांगेने आडी जात होते. वाटेत राम मोडकेने अण्णासाहेब विचारले काय केले म्हणजे महाराज बोलतील. बागुलने उतरले सकाळी उठल्यावर राम नारायण किंवा महाराज असे काही नाव मुखाने घ्यावे म्हणजे महाराज बोल लागतील, मात्र नाव मनात घ्यावं म्हणजे बरे. बागूचे उत्तर ऐकून राम मोडक फारच आश्चर्य वाटला. श्री स्वामी समर्थ.